नमस्कार फ्रेंड्स, अभिनव किचन आणि फूड ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज आपण उडीद डाळीचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत। तर त्यासाठी मी 1/4 किलो डाळ दळून आणलेली आहे आणि या डाळीचं पीठ एकदम आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण पापड करण्यासाठी लागणारा मसाला पाहूया। तर मी हे एक पॅकेट आणलेलं आहे। हे 1 किलो डाळीसाठी 100 ग्रॅमचं पॅकेट असतं। हे आणायचं आणि आपल्याला काय करायचं आहे, पाणी गरम करून घ्यायचं, उकळून घ्यायचं आहे पाणी आणि गॅस बंद करून हा मसाला पूर्ण पाण्यामध्ये टाकायचा आहे। आणि पाण्यामध्ये टाकून झाल्यानंतर एकसारखा आपल्याला चमच्याने ढवळून तो थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तर मी 1/4 किलो डाळीचं प्रमाण तुम्हाला सांगितलं। तर 1/4 किलो डाळीचं प्रमाण कशासाठी घ्यायचं, तर आपण पापड लाटताना जे पीठ बाजूला काढून ठेवतो त्यासाठी आपल्याला 1/4 किलो डाळ घ्यायची आहे। म्हणजे जेणेकरून पापड लाटताना पीठ बाजूला काढलं तरी आपले पापड 1 किलोच्या प्रमाणानुसारच होतील। त्यामुळं आपण डाळ घेताना 1/4 किलो डाळ घ्यायची आहे। आता आपण हे पीठ पूर्ण चाळून घेऊया। पीठ चाळून घेतल्याने काय होतं, तर जर एखादी डाळ मोठी राहिली असेल तर ती निघून जाते आणि जर पीठ नाही चाळून घेतलं तर ती डाळ पापड लाटताना मध्ये येऊन पापड फाटू शकतो। त्यामुळं पीठ चाळूनच घ्यावं। आता तो मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी हे पीठ मळत आहे आणि आपल्याला पीठ थोडं थोडं पाणी ॲड करत मळायचं आहे, एकदम पाणी ओतायचं नाही। 1 किलो पापड पीठ मळण्यासाठी मी 1/2 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि 1/2 लिटर पाणी पुरेसं आहे। तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घेणार आहे। तर आता आपलं पीठ असं झालं आहे म्हणून आता काय करायचं, याला एकसारखं मर्दून घ्यायचं आहे। अंगठ्याने एकसारखं आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे जेणेकरून आत ढिकळ्या राहणार नाहीत। मी यातलं थोडं पीठ बाजूला काढून ठेवलं आहे आणि थोडं पीठ त्यामध्ये पाटीमध्ये आहे। तर आपल्याला आता हे पीठ पूर्णपणे मर्दून झाल्यानंतर तूप लावून घ्यायचं आहे आणि याला तूप लावल्यानंतर एकसारखं करून भिजत ठेवायचं आहे। आता आपले पापड लाटण्यासाठीचे पीठ पूर्णपणे तयार आहे। हे पीठ मळून झाल्यानंतर मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून झाकून डब्यामध्ये झाकून ठेवलं होतं। 2 तासानंतर हे पीठ पापड करण्यासाठी तयार होते। आता आपण पापड लाटण्यासाठी पापडाचा गोळा कसा बनवायचा ते पाहूया। तर मी त्या गोळ्यातून थोडेसे पीठ बाजूला काढलेले आहे आणि ते पीठ पुन्हा आपल्याला पळपटावर मळून घ्यायचं आहे। म्हणजे एकसारखं लूज करून घ्यायचं आहे पीठ। आता पीठ अशा पद्धतीने लूज करून झाल्यानंतर आपल्याला त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला गोळे करताना सुद्धा थोडंसं तूप लावून ह्याचे गोळे करायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपली एक पूर्ण लाटी तयार झाली आणि आता याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला पापडाची साईज किती ठेवायची आहे यानुसार तुम्ही गोळे करू शकताय। बारीक पाहिजे असेल तर बारीक करू शकताय, मोठे पाहिजे असेल तर मोठे करू शकताय। आणि हे सर्व गोळे करून झालेत।
गोळे करून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचे आहेत, त्याला हवा लागू द्यायची नाहीतर हवेने वाळतं पीठ। आणि आता तुम्हाला पापड लाटून दाखवते। पापड लाटायचं बेलणं असतं ते वेगळ्या पद्धतीचं असतं, त्याला खाचा असतात, त्यामुळे पापड लाटण्यास भरपूर मदत होते आणि लवकर होतात पापड लाटून। तर आपल्याला थोडं थोडं पीठ लावत लाटायचं आहे पापड, जास्त पीठ पण लावू नये। तर हा एकदम पातळ असा पापड लाटून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट करून सांगा। आणि असेच माझे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर आपला हा पापड पूर्ण लाटून झाला आहे, आता आपण हा वाळत घालायचा आहे पापड। तर पापड लाटून झाल्यानंतर आपल्याला थोडा पापड सुकला की त्याला एकावर असं ठेवायचं आहे। इथं बघू शकता तुम्ही, मी पापड एकावर एक ठेवलेत आणि हा आत्ता केलेला फ्रेश पापड आहे आणि हे पापड वाळलेले आहेत। पापड थोडा वाळला की आपल्याला एकावर एक ठेवायचे आहेत, कारण की पापड जर नाही ठेवला एकावर एक तर त्याच्या असे गोल वाटीसारखा आकार घेतो पापड वाळल्यावर, त्यामुळे आपल्याला हे असे एकावर एकच ठेवायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपले हे सर्व पापड तयार करून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता 1 किलोच्या प्रमाणामध्ये 120 पापड तयार होतात। तर हे पापड असे तयार झालेत माझे। आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।